मुख्य बसस्थानकातील डिझेलची टाकी लिकेज झाल्यानं मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाली. कंपनीला तक्रार केल्यानंतर ती टाकी बदलण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या बसेसना 40 वर्षांपासून इंडियन ऑइल कंपनीकडून डिझेल पुरवठा केला जातो. या डिझेल पंपांची एक टाकी 20,000 लिटरची व दुसरी टाकी 15,000 लिटर क्षमतेची आहे. त्यापैकी 15,000 लिटर क्षमता असलेल्या टाकीला गळती लागली असल्यानं यामधून डिझेल गळती होते याची शंका आगार व्यवस्थापकांना आल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर कंपनीकडून डिझेल पंपाचे नोझल बदलण्यात आले होते. तरीही डिझेल गळती थांबली नव्हती. डिझेल टाकीचं निरीक्षण केल्यानंतर टाकीची गळती असल्याचं दिसून आलं होतं. याबाबतची माहिती इंडियन ऑइल कंपनीला दिल्यानंतर कंपनीनं गळती टाकी बदलण्याचं काम हाती घेतलं होतं. गळती टाकीची क्षमता 15,000 लिटर होती. आता नवीन टाकी बदलण्यात आल्यानं या टाकीची क्षमता 20,000 लिटर आहे. आता आगारात 20,000 क्षमतेच्या 2 डिझेलच्या टाक्या असल्यानं डिझेलचा तुटवडा होणार नसल्याचं बोललं जात आहे.